नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि सुरुवातीला एक महत्वाची बातमी आहे. अनेक आरोपानंतर आता ईव्हीएममध्ये बदल करण्यात आले आहेत. ईव्हीएम सोबत व्हीव्हीपॅट मशीन जोडण्यात येणार आहे. तर मतदानाच्या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी निवडणूक आयोगानं हे पाऊल उचललंय. तर व्हीव्हीपॅटबाबत निवडणूक आयोगाकडून प्रत्येक मतदारसंघात जनजागृती सध्या केली जाणार आहे. आणि याबाबतचे प्रात्यक्षिक दाखवत आहेत आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार. देशभरात पार पडलेल्या निवडणुका दरम्यान ईव्हीएम मशीन्सवरती मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. मात्र हीच आता पारदर्शकता यावी यासाठी निवडणूक आयोगाने व्हीव्हीपॅट अंमलात आणण्याची तयारी सुरू केली आहे. आणि व्हीव्हीपॅटचं या पद्धतीने डेमो संपूर्ण मतदारसंघामध्ये मुंबई उपनगरामध्ये जे जे कलेक्टर ऑफिस आहे त्या जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या सगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये याचं प्रात्यक्षिक देण्यात येतं. आपण बघतोय या ठिकाणी कशा पद्धतीने व्हीव्हीपॅटचा उपयोग होणार आहे. हे मेन वोटिंग पॅड आपल्याकडे आहे. आपण ज्या नंबरवर वोट देणार आहोत याच नंबरची एक रिसीट या व्हीव्हीपॅटमध्ये दिसणार आहे. याचा आपण तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवतोय. सध्या आपण बघतोय हे मशीन रेडी करतील पोलिंग एजंट. ज्यावेळी पोलिंग ऑफिसर असतील त्यांच्याकडनं हे मशीन रेडी केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला हिरवा लाईट दिसेल. आणि त्याचनंतर आपल्याला आपलं वोट द्यायचं आहे. आणि याची पारदर्शकता व्हीव्हीपॅट द्वारे तपासली जाईल. आता आपण बघतोय इथे एक 7 क्रमांकाच्या उमेदवाराला वोट देतोय ज्याचं नाव GGG असं असणार आहे. आणि हे याची रिसीट 7 सेकंदापर्यंत आपल्याला व्हीव्हीपॅटमध्ये दिसणार आहे. आणि ही 7 सेकंद ही व्हीव्हीपॅटमध्ये दिसल्यानंतर ही रिसीट सील बंद असलेल्या या व्हीव्हीपॅटच्या बॉक्समध्ये जमा होणार. आणि पुन्हा मी सांगता बघूयात आपण 7 नंबरचं बघतोय. ह्या पद्धतीची रिसीट हे याची जी पावती आहे ही व्हीव्हीपॅटमध्ये जमा होणार आहे. त्यामुळे एक पारदर्शकता या ईव्हीएम मशीनची जपली जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही निकष या निवडणूक आयोगाने घालून दिलेले आहे. सरसकट या व्हीव्हीपॅटच्या ज्या पावत्या असणार याच्या मोजणीची मागणी उमेदवारांना करता येणार नाही. काही निकष आणि काही ठराविक परिस्थितीमध्ये निवडणूक अधिकाऱ्याचा अंतिम निर्णय असणार आहे की या सगळ्या पावत्यांची मोजणी करायची की नाही. फक्त पारदर्शकता आणि आपण ठरवून दिलेल्या उमेदवारालाच आपलं मत गेलं आहे का नाही हे तपासण्यासाठी व्हीव्हीपॅटचा उपयोग करण्यात येणार आहे. आणि येत्या काळात नक्की जे आरोप निवडणूक आयोगाच्या ईव्हीएम मशीनवर लागले होते यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल निवडणूक आयोगाने उचललं आहे. व्हिडिओ जर्नालिस्ट संदीप पवारसह मी अक्षय कुडकेलवार, न्यूज 18 लोकमत, मुंबई.